देगलूर तालुक्यातील मरखेळ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये गुटख्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी कंटेनर चालक महेश गौड याला ताब्यात घेतलंय. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत. देगलूर तालुक्यातील मरखेलचे पोलीस निरीक्षक त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह रात्रीचे पेट्रोलिंग करत असताना यावेळी त्यांना एक संशयित कंटेनर दिसला. नांदेड बीदर राज्य महामार्ग मुख्य रस्ता सोडून मरखेल ते तुंबरपल्ली पश्चिमेकडील रस्त्यावरून हा टाटा कंपनीचा भरगच्च भरलेला कंटेनर जात असताना पोलिसांनी वाहन चालकाजवळील कंटेनरची कागदपत्र तपासणीसाठी मागितली. यावेळी तपासणी दरम्यान या कंटेनरमध्ये बाबा 120 या प्रतिबंधित सुगंधित जर्द्याची पोती असल्याचे आढळून आले. तत्काळ या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. दत्तात्रय जिंतूरकर, अन्न सुरक्षा अधिकारी, नांदेड. आम्हाला मरखेल पोलिसांकडून अशी माहिती प्राप्त झाली होती की मरखेल पोलिसांनी एका टाटा कंपनीचे कंटेनर थांबून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना संशयित सुगंधित तंबाखू साठा आढळल्याचं सांगितलं. सदर माहितीवरून मी सोबत श्री एस व्ही कनकावाड, अन्न सुरक्षा अधिकारी, नांदेड, व श्री टी सी बोराडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मरखेल पोलीस स्टेशन येथे आलो व साक्षीदारासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली. सदर वाहनाची तपासणी केली असता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा बाबा 120 बाबा कंपनीचा सुगंधित तंबाखू साठा आढळून आला. सदर आम्ही पूर्ण साठ्याची तपासणी केली असता त्याच्यामध्ये जवळपास 46,46,816 रुपये किमतीचा सुगंधित अन्नपदार्थ साठा व सदर वाहन जे की हा सुगंधित अन्न सुगंधित तंबाखू यांचे वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणार होते त्याची ज्याची किंमत अंदाजे 15 लाख रुपये. आम्ही हा साठा व सदरचे वाहन जप्त करून ताब्यात घेतले आणि सदर गुन्ह्याचा उत्पादक ते पुरवठादारांच्या टोकापर्यंत तपास करण्यासाठी मरखेल पोलीस स्टेशन इथे FIR दिलेली आहे. सदर कारवाई ही श्री टी सी बोराडकर सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन नांदेड यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आली. सदर याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे श्री मरखेल पोलीस स्टेशनचे श्री येवले पोलीस उपनिरीक्षक यांनी संपूर्ण सहकार्य केलेले आहे. त्यांनीच आरोपी आणि वाहन आमच्या ताब्यात दिले आणि सदर कारवाई त्यांनी श्री गुंगेवाडा साहेब पोलीस निरीक्षक मरखेल पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.